देसी कलाकार। नमस्कार, मी अमोल आणि आपल्या सर्वांचंच मनापासून खूप खूप स्वागत करतो देसी कलाकार या कार्यक्रमात। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागपूरच्या त्या कलावंतांना तुमच्यापर्यंत पोहोचवणं ज्यांनी या क्षेत्रात म्हणजेच कला या क्षेत्रात चांगली काम केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे गेल्या बरेच वर्षापासून कलेसाठी ते आपलं संपूर्ण जीवन देत आहेत। आणि आजच्या या कार्यक्रमात एक अशी पाहुणी आपल्याबरोबर आहे जिने नागपुरातच नाही तर नागपूरच्या बाहेर किंवा नॅशनल टेलिव्हिजनवरही स्वतःच्या नावाचा झेंडा जो आहे तो रोवलेला आहे। आपल्यासोबत आज आहे निरंजन बोबडे। महत्त्वाचं म्हणजे ई टी व्हीवर प्रसारित होणाऱ्या सारेगमप्पामध्ये त्यांनी आपला जो आहे तो विजय मिळवला होता आणि महत्त्वाचं म्हणजे झी टी व्हीवर प्रसारित होणाऱ्या सारेगमप्पच्या फायनलमध्ये ते पोहोचलेले होते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागपूरसाठी मोठा समजला जाणारा नागपूर भूषण पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे, शिवाय नौशाद अली हा मानाचा पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेला आहे। ज्यांच्याबद्दल एवढं सगळं ऐकलं ते निरंजन आज आपल्याबरोबर आहेत, तर खूप खूप स्वागत आहे निरंजन आपलं। असं मी म्हणेन की प्रत्येक गोष्टीची एक सुरुवात असते, तुझ्या पण जीवनाची किंवा कारकिर्दीची एक सुरुवात असेल, तर संगीत क्षेत्राची तुझी सुरुवात कशी काय झाली आणि कसा काय या क्षेत्रात आलास? संगीत क्षेत्राची सुरुवात खरं सांगायचं माझा जन्म झाल्यापासूनच झाली कशी असं म्हणता येईल, कारण माझ्या माझ्या आईचं माहेर आणि आईचं सासर हे दोन्ही घराणे म्हणजे गाण्याचीच माझी, तर आणि मुख्य म्हणजे माझे गुरु म्हणजे माझे वडील श्री रघुनाथ बोबडे, तर त्यांची गायकी क्लासिकल गायकी होती, तर ते लहानपणीपासून जे रुजू होतात ना स्वर कानावर रुजू होतात तेच माझ्यासोबत झालं। आणि बाबा जे गातात आता लहानपणी काय एकदम आपल्याला कळत नाही का, पण आपण इमिटेट करतो बरोबर, बाबा कसे गात आहेत, गुरु कसा गातो आहे, त्यांची नक्कल करतात, नक्कल करत होतो। तर मग मी ते हे मी 2.5-3 वर्षापासूनच करायला लागलो। क्या बात आहे। तर मग गायला लागलो, 3.5 वर्षाचा होतो तेव्हा मी पहिलं गाणं गायलं ओंकार स्वरूपा आणि दुसरं गाणं गायलं सुजन हो वार्ता मंगल खरी गजानन आले तर आपल्या घरी। क्या बात। गणपतीच्या आशीर्वादाने सुरुवात केली आणि तेव्हा आईबाबांना कळलं की हा गाण्यामध्ये याला चांगला इंटरेस्ट दिसतोय, मुख्य म्हणजे आवाज याचा स्वरात येतोय। तर मग आईबाबांनी तेवढी मेहनत घेतली, क्लास लावले, मी क्लासिकलचे क्लासेस लावले, बाबा पुन्हा वेगळं घेऊन बसायचे मला, आणि त्याच्या व्यतिरिक्त मी गाण्याचे शोज लहानपणीपासूनच करायचो। पहिले कॉम्पिटिशन, गाण्याच्या कॉम्पिटिशनचा जास्त युग होता बरोबर, आता तेव्हा कॉम्पिटिशन्सला जाणं, गाण्याचे कार्यक्रम करणं, तर शिकायचं आणि गायचो, शिकायचो आणि गायचो असा माझा तो प्रवास लहानपणीपासूनच सुरू झाला। तर त्यामुळे गाण्याच्या क्षेत्रात मी पहिलेपासूनच लहानपणीपासूनच उतरलो असं म्हणू शकतो। जसं की तू सांगितलंस की वयाच्या 3 वर्षाचा असताना तू पहिल्यांदा गायलेला होतास गणपती बाप्पांसाठी आणि ते तुझं पहिलं गाणं, पण मी असं म्हणेन की पहिला स्टेज परफॉर्मन्स तुझा तोच होता की अजून कोणता होता, की जेव्हा पहिल्यांदा तू मंचावर आलास आणि गायलास? माझा पहिला परफॉर्मन्स होता रेशीमबाग गजानन मंदिर येथील मंदिरात, मी गाभाऱ्यासमोर भगवंतासमोरच पहिलं गाणं गायलं। वा वा, कोणतं गाणं गायलं होतं काही आठवतं? सुजन हो वार्ता मंगल खरी गजानन आले तर आपल्या घरी। क्या बात आहे। तर त्याच्या 4 ओळी होऊ शकतात का? 100% बिलकुल। क्या बात आहे। तर आपण आज लाईव्ह ऐकणार आहोत निरंजनला। गणपती जेव्हा आपल्या इकडे बसतात बरोबर, गणपती महालक्ष्म्याचा जो सीझन असतो, तर त्याच्या अगोदर आजोबांनी हे गाणं लिहिलं होतं। अच्छा। आणि गणपती आपल्या गणपती आगमनाचं हे गाणं आहे, तर हे मी पहिल्यांदा गायलं होतं। सुजन हो वार्ता मंगल खरी, सुजन हो वार्ता मंगल खरी गजानन आले त आपुल्या घरी, गजानन आले त आपुल्या घरी। सुजन हो वार्ता मंगल खरी, सुजन हो वार्ता मंगल खरी गजानन आले त आपुल्या घरी, गजानन आले त आपुल्या घरी। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। क्या बात आहे। आमच्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा गणपती बाप्पाची गाण्याने झाली, बाप्पाचा आशीर्वाद तेव्हा सगळं होतं ना। नक्कीच नक्कीच। मी म्हणेन की आपला हा पहिला परफॉर्मन्स झाला आणि
शाळेतही तू गायला असेल, नक्कीच कॉलेजमध्येही तू गाय. कधी तुला असं वाटलं की चला आता आपण ना याला ॲज अ करिअर घ्यायला पाहिजे? कारण तुझ्या घरी तू आज सांगितलंस की लहानपणीपासूनच असं वातावरण होतं, पण तुला व्यक्तिगतरित्या असं कधी वाटलं की नाही यार हेच आपलं करिअर होऊ शकतं, याच्यातच आपण काहीतरी करायला हवं? करिअर होऊ शकतं ऑनेस्टली सांगायचं तर हा मी पहिले लहानपणी एवढा विचार नव्हता केला. पण कसं होतं की जशी तुमची एज 10 क्रॉस करते तेव्हा तुम्ही कॉम्पिटिशन्समध्ये जाता, विनर मॅक्झिमम वेळा होण्याचा प्रयत्न होतो नक्कीच, आणि मग आणखीन लोक शोजमध्ये विचारायला लागतात. तेव्हा एक करिअर नाहीत पण एक डायरेक्शन आपल्याला मिळायला लागतं की गाण्यामध्ये मी जे काही गातो आहे ते लोकांना आवडत आहे. बरोबर, ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण जे गातो आहे ते लोकांना आवडत आहे आणि मग आपल्याला त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायची आणि बेटर कसं द्यायचं हा प्रयत्न, तर ही शिकवण माझी तेव्हा चालू होती. तर तेव्हा करिअर होईल असा मी पहिले विचार नव्हता केला. पण म्हणतात ना की जे गाण्याला डायरेक्शन जर बरोबर मिळत आहे तर मग आई वडील सगळ्यात पहिले हा विचार करतात की तू याच्यात करिअर करू शकतोस, आणि मग तो विचार माझ्या याच्यात रुजू जेव्हा होतो आपणही त्या डायरेक्शनने विचार करत जातो. आणि नो डाऊट आपलं म्हणजे अकॅडमिक्स 9वी 10वी 12वी सगळं झालं, ग्रॅज्युएशन पण होत गेलं, तर त्या पिरियडला माझे कार्यक्रम भरपूर वाढून गेले होते. मी चॅनल्सला पण जाऊन आलो, त्याच्याही अगोदर तारा वाहिनी नावाचं एक चॅनल होतं. अच्छा, स्टार सेगमेंटमध्ये मराठी चॅनल तारा वाहिनी म्हणून होतं, ते नंतर बंद पडलं, पण त्याचा पण एक सारेगमप होता. अच्छा, तर त्याच्यात मी पहिल्यांदा गेलो होतो. तर तेव्हा कळलं की आपण आणखीन ग्लोबलाइज जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो नक्कीच. तर तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की आपण याच्यात करिअर करू शकतो. आणि मग जसे शोज होत गेले, प्रोफेशनली शोज करत होतो, इन्कम हे ऑलरेडी सुरू झालं होतं, त्यामुळे एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता करिअर ही सुरुवात झाली होती. पण करिअर नंतर करिअरला पण डायरेक्शन मिळण्यासाठी तुम्हाला काही कार्यक्रम करावं लागतात, भरपूर शिकावं लागतं. या गोष्टींनी मी जसा जात गेलो तसं मग ते करिअरकडे माझी वाटचाल संगीताची सुरुवात झाली. नक्कीच, जसं की तू सांगितलं की लवकरच आणि कमी वयातच तू कार्यक्रम करायला सुरुवात केली होते, मी असं विचारेन की पहिला व्यावसायिक कार्यक्रम कोणाचा होता, कुठे केला आणि कोणतं गाणं होतं जेव्हा तू पहिल्यांदा म्हणजे कमर्शियली मी व्हॅल्युएबली म्हणतोय की तू परफॉर्म केलंस? ऑनेस्टली उत्तर द्यायचं तर मला खरंच आठवत नाही की मी कमर्शियल पहिला कार्यक्रम कुठला केला होता. कार्यक्रम इतके झाले आहेत की खरंच, आणि तुम्ही म्हणाल की 5-6 वर्ष अगोदर कुठे कार्यक्रम केला होता, आता तेही थोडंफार आठवलं, जागेवर गेलो तर हां इथे कार्यक्रम केला होता एवढा आठवत, पण कमर्शियली ऑनेस्टली नाही आठवत. पण काही काही कार्यक्रम असे असतात की जे लक्षात राहून जातात आपल्याला की बरोबर हा कार्यक्रम खरंच चांगला झाला होता, किंवा पब्लिकने ऑडियन्सने असा छान रिस्पॉन्स आपल्याला दिला होता, तर हे सगळं आपल्याला आठवून जातं. आणि कार्यक्रम माझे भरपूर झाले, आणि मी जसं सांगितलं मी कॉम्पिटिशन्सला पण नक्कीच एक प्रकारे जर तुम्ही इन्कम सोर्सनी पण म्हणाल ना तर पहिले कार्यक्रमाच्या पेक्षा जास्त मला कॉम्पिटिशन्समध्ये मिळायचं. मॅक्झिमम मी पहिला नंबरमध्ये येण्याचाच प्रयत्न राहायचा आणि व्हायचंही ते, तर त्याचे तेव्हा 1000 रुपये 2000 5000 असे बक्षिसं तेव्हा राहायचे, आणि ती सगळी बक्षिसं निरंजन आपल्या घरी घेऊन जायचं. तर ते एक इन्कम सोर्स होताच. तर कमर्शियली सांगणं थोडं कठीण आहे, कठीण. आणि जसं की कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की निरंजन जो आहे तो झी टी व्ही सारेगमपच्या फायनलपर्यंत पोहोचला, आणि महत्त्वाचं म्हणजे ई टी व्हीवर प्रसारित होणाऱ्या सारेगमपचा तो विजेतासुद्धा राहिला. तर ईटीव्हीचं कार्य 2004 झालं, ई टी व्ही सप्तसूर एक सरगम सारेगमप असं त्याचं नाव होतं. तर त्याचे मला फायनलमध्ये माझं खरंच भाग्य की मला श्रीनिवास खळे फायनलला जज म्हणून लाभले. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं खळे साहेबांनी कुठे जजमेंट केलं नसेल, कारण त्यांचं वय ऑलरेडी झालेलं होतं. पण खळे काकांचं मला ते आशीर्वाद अजून ते बोल मला अजूनही आठवतात. मी 5-6 गाणे फायनलला गायलो होतो, फायनलला खळे का साहेब आले होते, तर मी आज मर्मबंधातली गाणं होतं, नंतर मी एक गझल पण गायलो होतो, ती त्यांना फार आवडली होती. तर त्यांचे आशीर्वाद जे शब्दरूपी आशीर्वाद जे मला मिळाले आणि त्यांनी त्यांच्या मी चरणाशी बसून त्यांच्याकडनं मी जे काही थोडंफार जे काही शिकलो ते मला खरंच खूप कामात आलं. मी त्यांना प्रश्न विचारला की संगीत म्हणजे काय आणि सुगम संगीत कसं गावं, तर त्यांनी संगीताचा इतका छान अर्थ समजून सांगितला. संगीताचा प्रत्येकाच्या श्रद्धेने डेफिनेशन आहे म्हणजे संगीताची. नक्की, जो कमर्शियली काम करतो त्याच्यासाठी संगीत हे आनंद प्लस पोट हे आहे. जो अभंग कीर्तन करतो देवाची आर्त भक्ती करतो त्याच्यासाठी भक्ती हे स्वरांरूपी होते.
आणि ज्याला स्वतःचा आनंदासाठी आणि पब्लिकच्या आनंदासाठी गात असतो त्याच्यासाठी संगीतची डेफिनेशन ही वेगळी आहे. बरोबर बरोबर. तर दुसरा मी विचारला प्रश्न की सुगम संगीत किंवा कुठलं गाणं प्रकार कसा गावा जेणेकरून तो लोकांनाही आवडेल आणि आपल्यालाही सॅटिस्फॅक्शन वाटेल. त्यांनी इतकं छान समजून सांगितलं की जेव्हा गाणं बनतं त्याच्यामागे खूप मेहनत असते शब्दकाराची आणि संगीत लावणाऱ्याची. बरोबर. पण त्याच्या व्यतिरिक्त पण एक मेहनत असते जो गायक त्या गाण्याला त्या दोघांचा रिस्पॉन्सिबिलिटी तो प्रेझेंट करतोय. तर हे जर तुला कळलं तर तू खरा गायक, तर तू खरा कलाकार आणि सगळ्या गोष्टींची उत्तरं तुला याच्यातच मिळून जाते. नक्कीच. संगीताची मला नाही वाटत की एवढी चांगली डेफिनेशन कोणी सांगित असेल किंवा अर्थ कोणी सांगितला असेल. झी टी व्ही सारेगामापाबद्दल मी बोलत होतो. एक अवघड असा प्रवास असतो. पहिले तर अजूनच अवघड होता. आता तरी थोडा सोपा झाला आहे की तुम्ही डिजिटली किंवा व्हॉट्सअप थ्रू किंवा ईमेल्स थ्रू ऑडिशन्स पाठवू शकत होता. तो प्रवास तुझा कसा राहिला? ऑडिशनमध्ये तू कोणतं गाणं म्हटलंस आणि तो संपूर्ण प्रवास सांग, म्हणजे बरेच लोक तुला ऐकत असतील, नक्कीच त्यांनासुद्धा भविष्यात तो उपयोगी पडेल. हो, तो प्रवास म्हणजे खूप कॉमेडी. त्याच्यात काही गोष्टी घडल्या आहेत, काही टेन्शनवाल्या गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे असं की मी ग्रॅज्युएशन माझं झालेलं आणि मी पुण्याला इन्फोसिसला जॉबला लागलो होतो. पहिला माझं कम्प्युटरमध्ये पण मग पी एच डी हे एमटेक वगैरे झालेलं. मी जेव्हा जॉबला होतो तेव्हा पहिलं सेशन आलं सारेगमापाचं. अच्छा. आणि ते मी पाहिलं तेव्हा मला जायची इच्छा होती, पण आता कसं कॉर्पोरेट लोक एकदम हो नाही हे कर नाही तर ते कर सर. बरोबर. तर मी पहिलं सेशन फक्त पाहतच बसलो. आणि काही काही गायक असेही असतात, ऑनेस्ट सांगतो मी, स्पष्ट बोलतो की अरे आपण तिथे असतो तर आपण छान गाऊ शकतो. हां, किंवा हे गाणं मी पण चांगलं निभावू शकलो असतो, किंवा आपण तिथे पाहिजे होतो हे गायकाला फिलिंग हे येतंच. तर पहिलं सेशन असंच निघून गेलं. आणि मग दुसऱ्या सेशनची जेव्हा डेट आली तेव्हा मला म्हटलं काय करावं आपण आता, आता द्यायला पाहिजे ऑडिशन. मग मी बॉसला म्हटलं माझ्या, तर ते म्हणे नाही पुन्हा तेच उत्तर. म्हटलं मग मी बॉसला प्रेमपत्र दिलं, म्हटलं आता नाही होत. ते सगळं गाशा गुंडाळून मी आलो नागपूरला. माझ्या आईवडिलांचा 25 लग्नाचा वाढदिवस पण होता, सेलिब्रेट करायचा होता. ते झाल्यानंतर मी मला डेट पण आठवते, 12 मार्चला मी आमदार निवासला ऑडिशनला गेलो. बरोबर. पहिलं सेशन खूप हिट झालं होतं. ऑडिशनला जाऊन बघतो तर 1200 ते 1300 लोक कुठून आले बाबा, आपण जॉब सोडून आलो, निवड लोक कुठून आले. एक टेन्शन ते असतं, पण थोडा विश्वास होता आणि मेहनत होती, कारण आपण बऱ्याच स्पर्धा जिंकलेलो होतो आणि आपण बरेच कार्यक्रम केले होते. तो एक कॉन्फिडन्स असतो. तो कॉन्फिडन्स होता कारण ऑलरेडी 2-3 मी याला गेलो होतो. तर ऑडिशन एक्झॅक्टली कशी द्यायची, पुष्कळ लोक तुम्ही जसं म्हटलं की तो एक्सपिरियन्स जो आहे तो मी शेअर करतो. ऑडिशनमध्ये काय होतं की तुम्ही एक्झॅक्टली किती गायचं, कसं गायचं हे जर तुम्हाला माहीत असेल, जरी तुम्ही सिंगर चांगले असाल पण तुमची निवड जर बरोबर नसेल ना तेवढ्या, कारण तुम्हाला 2 ते 5 मिनिटं मिळतात. तुम्हाला 2-5 मिनिटात तुम्ही किती चांगले गायक आहात आणि तुम्हाला पूर्ण ते विश्व दाखवायचं असतं, तर त्याला ते एक स्मार्ट थिंकिंग थोडंफार लागतं. तर माझी ऑडिशन झाली, तिथे मी पहिलं गाणं गायलं मर्मबंधातली, ही क्लासिकल नाट्यसंगीत गायलो मी. मिलिंद जोशी मला होते, आणखीन 1-2 जणं त्या टीममधले होते. तर त्यांनी क्लासिकली माझं मेबी त्यांना व्यवस्थित आवडलं असेल. आणि तर त्यांनी मला अपोजिट एकदम गाणं विचारलं, तू एखादं वेस्टर्न गाणं गा, म्हणजे ते हेही बघतात की तुम्ही कम्प्लीट सिंगर आहात का, वर्सटॅलिटी आहे का. तर मी दुसरं गायलं अश्विनी येना, कारण ते मराठी होतं, अश्विनी येना गायलो मी. तर त्याच्यात गायल्यानंतर पण त्यांनी त्याच्यात मला एक टिप सांगितली आणि मग आणखीन एक गाणं माझं ऐकलं आणि झालं पण बरं. आणि काय होत होतं की अगोदर मी ऑडिशनमध्ये बेंचवर बाहेर बसायचो, तो प्रत्येकाचे 8-8, 10-10 गाणे, इतके चांगले चांगले गाणारे, माझे 3 गाणे ऐकले. मला पुन्हा टेन्शन की बाबा ऐकता एवढे लोक आले आणि माझे 3 गाणे ऐकले, काय होईल. दुसऱ्या दिवशी मग रिझल्ट जसा आला तर 2 मुली आणि 1 मुलगा सिलेक्ट झाला, तो मुलगा म्हणजे मी होतो. क्या बात. पण तिथे जर्नी न थांबता मी खूप खुश झालो. छान नाव टीव्हीवर यायला लागलं, नागपूरवरून सिलेक्ट झाले. मला वाटलं आता आपण एपिसोडवर आलो, फ्लोअरवर आलो एकदम आपण, पण तसं नव्हतं. मुंबईला असे जे बेस्ट आहेत पूर्ण इंडियामधनं निघाले होते, जरी ते दिसतं महाराष्ट्राचं पण इंडियामधनं लोक येतात. बरोबर. असे बेस्ट 200 लोकांमधनं मग पुन्हा आणखीन 35 लोक बाहेर काढायचे. ते वेगळं एक कॉम्पिटिशन होती, ती कॉम्पिटिशनपेक्षा जास्त टफ ती ऑडिशन होती. बरोबर. ती मग पास झाली आणि मग एपिसोड्सवर आम्ही आलो. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले,
खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर। तेव्हा कोणतं गाणं म्हटलं होतं ते अश्विनी येणं जरा झालं तर आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल। अश्विनी येणा प्रिये जगू कसा तुझा बिना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणी बाणी ग, तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये, मी तर प्रेम दिवाणा रसिला दे प्यार जरा सा नशिला, मी तर प्रेम दिवाणा रसिला दे प्यार जरा सा नशिला, प्रिये जगू कसा तुझा बिना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणी बाणी ग, तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये, तू ये ना प्रिये। क्या बात है। तर हे होते निरंजन। मी म्हणतो की प्रत्येक प्रवासात आपण काही ना काही शिकत असतो आणि दोन रियालिटी शोजचा तू भाग राहिलेला आहेस, काय शिकला त्यात आणि काय सांगशील तू आमच्या प्रेक्षकांना? ऑनेस्टली सांगायचं तर तेव्हाचे रियालिटी शोज म्हणजे आम्ही खरंच भाग्यवान होतो की आम्हाला तसे रियालिटी शोज मिळाले। आता ऑनेस्टली सांगतो म्हणजे कोणाला नाव न ठेवता, आताच्या रियालिटी शोजचं कम्प्लीट सेगमेंट्स वेगळे आहेत, विचारसरणी वेगळी आहे, खूप जास्त कमर्शियलायझेशन आहे, त्यांचं बरोबर आहे, त्यांना पैसा कमवायचा आहे नक्कीच, पण आमच्या वेळेस कसं होतं की गाण्याला महत्त्व जास्त होतं। बरोबर, याच्यात तुम्ही समजून जा बाकी सगळं, पण गाण्याला महत्त्व जास्त होतं त्यामुळे आम्हाला शिकायला चांगलं मिळालं। तेव्हा जजेस व्यवस्थित फीडबॅक देत होते, आताही जजेस फीडबॅक व्यवस्थित देतात, पण काही बांधिलकी त्यांना असते नक्कीच नक्कीच। तेव्हा असं होतं की ऑनेस्टली गाण्याला जास्त महत्त्व होतं। बरोबर, आणि प्रत्येक दोन जज म्हणजे अवधूत गुप्ते आणि देवकीताई पंडित यांच्यासोबत एक मान्यवर जज प्रत्येक वेळेस वेगवेगळे यायचे, ते आम्हाला काही ना काही सांगून जायचे। नंतर इव्हन म्युझिशियन्स जे होते ज्यांच्यासोबत मी प्रॅक्टिस करायचो त्यांच्याकडनं भरपूर शिकायला मिळायचं। आणि तेच की जेव्हा कॉम्पिटिशन असते तेव्हा तुम्ही 2-4 मिनिटाच्या गाण्यामध्ये तुम्ही किती बेस्ट ते दाखवू शकता, ते एक्झॅक्टली गाणं तुम्हाला कळलं का, मग ते कळलं तर ते तुमच्या गळ्यातनं वळलं का, ह्या सगळ्या गोष्टी तिथे भरपूर शिकायला मिळाल्या मला। आता एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो निरंजनबद्दल की निरंजनची स्वतःची अकादमीसुद्धा आहे जिचं नाव आहे स्वरतरंग, आणि त्या अकादमीतनं बरेच लोक तयार झाले आणि असं म्हणायला हरकत नाही, बचपन से लेके पचपन म्हणजे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत, ज्याला बोलता येतं तो आणि ज्याला बोलता येत नाही तसंही बरेच लोक आहेत, असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे एज वाईज मी म्हणतो की 65+ लोकं आहेत। तर हा विचार कधी आला की आपण आपली अकादमी सुरू करायला पाहिजे, आपल्याकडे जे ज्ञान आहे ते दुसऱ्यांना दिलं पाहिजे, हा विचार कधी आला? बरोबर, या प्रश्नामध्ये अगोदरच्या प्रश्नाचं पण उत्तर मिळून जाईल की जसं तुम्ही मगाशी बोलले की याला करिअर म्हणून तुम्ही कधीपासून घ्यायला लागलो, तर जसं आम्ही कार्यक्रम सारेगमप जसं झालं माझं आणि कार्यक्रम तर चांगल्या लेवलवर होत होते, तर पुष्कळ लोक मला बोलले की तू आतापर्यंत जे काही थोडंफार शिकला आहेस किंवा तू रियालिटी शोजमध्ये गेला आहे, तू शोज करतो, तू क्लासिकलचंही करतो, तू बाबांकडनं शिकला आहेस तुझा, तर आम्हाला हे तू तुझा एक्सपिरियन्स तू शेअर कर, तुझ्या शिकवण्याच्या मार्फत तू आम्हाला हे सांग। बरोबर, मला ती कल्पना आवडली आणि माझी ऑनेस्टली अकॅडमी काढायची इच्छाच होती। त्याचा रिझन खूप प्रामाणिक आहे की आपल्या विदर्भामध्ये इतकं चांगलं चांगलं टॅलेंट आहे की पण ती म्हण आहे ना, टॅलेंट इज नथिंग विदाउट द अपॉर्च्युनिटी, तर ती अपॉर्च्युनिटी विदर्भाच्या लोकांना थोडी कमी मिळते। त्या हेतूने मी 2008 अकॅडमी सुरू केली, माझ्याकडे विद्यार्थी येत गेले आणि ऑनेस्टली मला गणपती बाप्पाच्या कृपेने, देवीच्या कृपेने मला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला। म्हणजे पहिल्याच वर्षी मी पहिली ॲनिव्हर्सरी जेव्हा सेलिब्रेट केली तेव्हा माझ्याजवळ 55 विद्यार्थी होते। क्या बात। आणि ते करत 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 मग ती जर्नी मोठी होत गेली, आता आपल्याकडे 250+ स्टुडंट्स आहेत
म्हणजे आतापर्यंत या 13 वर्षाच्या जर्नीत आपण जवळपास 1400+ विद्यार्थ्यांना शिकवलं. काही विद्यार्थी टेम्पररी बेसिसवर येतात, 5-6-8 महिन्यासाठीच येतात, काही लॉंग टर्ममध्ये येतात, पण आपण असे भरपूर विद्यार्थ्यांना तयार केलं जे आता प्रोफेशनली पुष्कळ तुला कल्पना आहे. नक्की पुष्कळसे विद्यार्थी आता प्रोफेशनली चांगलं काम करत आहेत आणि निरंजनचं नावही घेतात की आम्ही यांच्याकडनं शिकलेलो. तो एक वेगळा आनंद आहे, ते एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे. पण त्याचा माझा हेतू हाच होता की चांगलं टॅलेंट लोकांसमोर यावं, आणि जेव्हा अकॅडमी असते तेव्हा वेगवेगळे हँड्स आपल्यासोबत येतात, आपलं नेटवर्किंग वाढतं, आणि कलाकाराला हेच फार गरजेचं आहे. कारण आता ऑनेस्टली सांगायचं, जर करिअर करायला पाहतो म्हटलं, तुमच्याकडे चांगलं टॅलेंट आहे, तुम्ही इनफॅक्ट विनर पण आहात. तुम्ही बघा ना, ऑनेस्टली स्पष्ट सांगायचं तर मोठमोठे रियालिटी शोज होतात, पण त्याच्यात विनर कोण आहे, रनरअप कोण आहे, कोणालाच माहिती नाही. त्याचं रिझन असं आहे की जो कलाकार बाहेर निघाला त्याला नुसतंच गाणं गाऊन नाही चालणार किंवा मला कार्यक्रमाला बोलव असं होत नाही, त्याला पण आता कम्प्लीट त्याचं नेटवर्क स्थापित करणं फार गरजेचं आहे, तेव्हा पुढे तुम्ही या क्षेत्रात टिकून राहाल. तर अकॅडमीचा मला हा एक वेगवेगळे माझं नेटवर्किंग होत गेलं, हँड्स माझ्यासोबत जुळत गेले, त्यामुळे आपले कार्यक्रम, माझी इव्हेंट कंपनी पण आहे, आपण कॉर्पोरेट आणि म्युझिकल सगळे इव्हेंट्स आपण करतो, माझ्या 30-40 लोकांची टीम आहे. तर कुठलाही इव्हेंट आला तर मॅक्झिमम वेळा आपल्याकडनं इन्क्वायरी होऊन जाते, त्यामुळे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना म्हणा, प्रोफेशनल्सला म्हणा, सगळ्यांना संधी मिळते. नक्कीच, आणि हे एक चांगलं काम निरंजन करतोय असं म्हणायला हरकत नाही, की जसं सांगितलं की टॅलेंट प्रत्येकातच असतो, पण संधी नाही मिळत त्यांना किंवा स्टेज नाही मिळत की आपल्यात असलेला कलागुण दाखवायला. मी असा एक महत्त्वाचा प्रश्न विचारेल, एक आकडा सांगू शकतोस तू की आतापर्यंत जवळपास किती स्टेज शोज केलेस? थोडा अवघड आहे ना. अवघड आहे, पण खरंच ऑनेस्टली नाही सांगता येत तुम्हाला की बघा, आता आपण नाही म्हटलं तरी एका आठवड्यात 1 किंवा 2 शोज करतो. नक्कीच. आणि मी जवळपास 4-5 वर्षाचा असताना मी माझे शोज करतोय. अवघडच आहे आता सांगणं थोडं की आतापर्यंत कळू शकता तरी 2000+ तर झाले, मिनिमम झालेच असतील, जास्तीच झाले असतील, पण कमी नसते झाले. मी असं म्हणेन की थोडं डिफिकल्ट असतं, की बरेचदा असं असतं की आपल्याला बरेचदा चांगलेही कार्यक्रम भेटतात, काही वाईटही कार्यक्रम भेटतात, काही चांगलेही अनुभव असतात, काही वाईटही अनुभव. तर सगळ्यात चांगला अनुभव जर तू शेअर करू शकलास आमच्याबरोबर की शो करताना, की बॉस हा चांगले अनुभव खरं सांगायचं माझे तर खूप आहेत, कारण वेगवेगळा ऑडियन्स येतो. मेनली माझे जे थीम शोज होतात, आपले एक थोडंफार नाव आपण करण्याचा प्रयत्न याच्यातही केला आहे, की वसंतराव देशपांडे झाला, वसंतराव देशपांडे हॉल झाला, किंवा सुरेश भट हॉल झाला, आमचे नागपूरचे हे जो 2 मान्यवर हॉल आहेत किंवा जिथे चांगली पब्लिक येते, तर तिथे माझे थीम शोज पण मी करतो. मोहम्मद रफी साहेबांवर, नक्कीच, सोनू निगमवर, मन्नाडे साहेबांवर, किंवा जे जुने आहे, जुने नवीन आहे, सगळ्यांवर आपण त्यांच्या थीमवर आपण शोज करतो. म्युझिक डिरेक्टर्स झाले, अवॉर्ड विनिंग गाणे झाले, तर या शोमध्ये इतका जाणकार ऑडियन्स ऐकायला येतो गाणं. नक्कीच. आणि तो पूर्ण नसं नागपूर नाही, पूर्ण महाराष्ट्र म्हणा किंवा विदर्भातनं तर हा येतोच, आपण तेवढा ऑडियन्स बिल्टअप केलेला आहे. तर जेव्हा तुम्ही, ॲज अ माझा एक्झाम्पल असं, मी जेव्हा सिंगर म्हणून स्टेजवर उभं असतो, रफी साहेबांचे काही गाणे असे की इतके छान छान, म्हणजे मॅक्झिमम त्या रफी साहेब म्हणजे देवताच मानतो मी त्यांना. त्यांच्या गाण्यात जो गोडवा, जे एक्सप्रेशन्स देतात, तो एक्सप्रेशन मी देण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा जेव्हा तुम्हाला 1500-2000 लोकांकडनं टाळ्या तर मिळतात, पण कधी कधी तुम्हाला अशी दाद मिळते की एक्सप्रेशन गायलो आणि पब्लिक वा म्हणते. क्या वा. जेव्हा क्लासिकल मैफिलीत बसतो, जाणकार लोक बसतात, ते वा म्हणतात, पण जेव्हा जाणकार पब्लिक तुमच्यासमोर एवढी मोठ्या नंबरवर आहे आणि तुम्ही छोट्या छोट्या एक्सप्रेशनला पण तुम्ही एक वाहवा मिळवताय, म्हणण्यापेक्षा पब्लिकचा एक आशीर्वाद मिळवताय, असे एक्सपिरियन्स मला इतके छान छान येत गेले, तर त्यांनी मला एन्करेजमेंट आणखीन चांगलं होत गेलं साहेब. हा नक्कीच, आपला सगळा इंटरव्ह्यू जर असा गोडगोड झाला तर काही मजा नाही येणार, थोडा कॉन्ट्रवर्शियली आपण याला करूया. तुझा सगळ्यात फेवरेट सिंगर कोण आहे, जसं मी फिल्म इंडस्ट्रीतनं म्हणेन की हिंदी असो किंवा मराठी, तर सगळ्यात आवडतात मोहम्मद रफींबद्दल तू सांगितलंस, अजून याच्या व्यतिरिक्त तुला मेल आणि फिमेलमध्ये कोणी आवडतं? मराठीमध्ये सगळ्यात पहिले सांगायचं झालं तर सुरेशजी वाडकर मला फार आवडतात, त्यांना मी लहानपणीपासून फॉलो करतो आहे, त्यांचं क्लासिकल, त्यांचं भावगीत, त्यांची शब्दफेक, बाबूजी झाले, सुधीर फडके, यांना मी मराठीमध्ये फॉलो करतो. आणि रिसेंटमध्ये मी अवधूत गुप्तेलाही फॉलो करतो, अवधूत गुप्ते एक प्रकारे माझे मेंटर्स आहेत, आणि त्यांच्यासोबत मी शोज कंटिन्यूस करत असतो. आणि हिंदीमध्ये तर
लिस्टच आहे ऍक्च्युली. हो एवढी मोठी म्हणायची एकालाच म्हणणं म्हणजे तर तो अन्यायच होणार. खरं सांगायचं तर रफी साहेब तर देवताच आहे. मी त्यांना फेवरेट सिंगर ज्याही कॅटेगरीमध्ये नाही ठेवणार, ती तर देवताच आहे माझ्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त मी सोनू निगमला जास्त फॉलो करतो, त्यांची एक्सप्रेशन्स, त्यांचा गोड आवाज. हरिहरन साहेबांना खूप ॲडमायर करतो, त्यांची गाणी, त्यांचं साऊथ इंडियन असूनही त्यांचं उर्दूवर जे प्रभुत्व आहे, गझल्स त्यांच्या मी लहानपणीपासून ऐकतो आहे. गुलफाम झाली किंवा त्यांच्या जे प्रसिद्ध गझल्स आहेत त्यांचा मी एक फॉलोअर आहे. आणि त्याच्यानंतर मन्नाडे साहेब तर प्रश्नच नाही. क्लासिकलचं गायकी कशी असावी किंवा क्लासिकल गायकी तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशी आणली तर मन्नाडे साहेबांचं खूप मोठं क्रेडिट आहे त्याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त किशोर कुमार साहेब जे आहेत की एवढी गायकी तुमच्याजवळ तयार आहे, पण कसं असतं की सगळेच ऑडियन्स जी असतं तर क्लासिकली तेवढ्या स्तराची ऐकणारी किंवा तेवढी ऐकणारी जशी समजणारी नसते, तर ऑडियन्सला पण आपण खिचावं कसं आपल्याकडे, त्यांना पण कनेक्ट कसं करावं आणि साध्या साध्या गाण्यांमधनं गोडवा कसा द्यावा, यांचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे किशोर कुमार साहेब. नक्की त्यांची सगळ्या प्रकारची मूड्समध्ये गाणे, त्यांचा तसाच मोल्ड होतो आवाज, त्यामुळे ती पण एक प्रकारे देवताच मी किशोर कुमार साहेबांना म्हणेल. परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणतात ना किशोर कुमार साहेब, खूपच म्हणजे छान होत. त्यामुळे ह्या माझी लिस्ट जी आहे ती संपणारी लिस्ट आहे माझी. तर ह्या सगळ्या आणि प्रत्येक गायकाचा एक फ्लेवर आहे, तो फ्लेवर पण आपण शिकण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या गाण्यात आणण्याचा प्रयत्न केला तर आपण ऑडियन्सला पुष्कळ काही देऊ शकतो. थोडा अवघड करूया आपण आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तू टाळूही शकतो असं कंपल्सरी नाही, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तू द्यावीच. तर नागपुरातनं जर तुला विचारलं की एक मेल आणि एक फिमेल सांग की जे तुला तुझे आवडते गायक कलाकार आहे, तर त्या दोन कलाकारांची नावं कोणती घेशील तू? टाळूही शकतो तू असं? नाही, टाळ्याची गरजच नाही. माझे काका राजेश्वर बोबडे हे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आणि ती लेगेसी आम्ही फॉलो करतो आहे. पण काकांच्या गाण्यातला आता जुने आर्टिस्ट आहे, आता याच वर्षी त्यांना देहावसान झालं. काकांचं गाणं म्हणजे असं होतं की क्लासिकली जरी गात असले पण त्यांच्या गळ्यामध्ये इतका गुडवा होता आणि त्यांच्या शब्दफेकीमध्ये इतका गुडवा होता, ते जे काही प्रकारे गायचे, जसं पंडित जितेंद्र अभिषेकींचं तुम्ही बघ, क्लासिकली तयार सिंगर आणि लेजेंडरी सिंगर होते, म्हणजे आमच्यासाठी गुरुस्थानी ते आहेत. पण त्यांच्या गाण्यामध्ये ना सादगी होती, बरोबर, साधेपणा येट इफेक्टिव्ह, तर तीच सादगी माझ्या काकांमध्ये उतरली होती. तर लहानपणीपासून मी त्यांना वेगळं ॲडमायर करतो, त्यामुळे ते माझे नागपुरात म्हणू शकाल. नागपूर हा विषय काढला आहे, नागपुरात ते माझे एक फेवरेट सिंगर, तर आपण नक्कीच म्हणू. आणि फिमेल सिंगरमध्ये थोडं डिफिकल्ट झालं नाही, आता मी रिसेंटमध्येही तुम्हाला सांगू शकतो की आता कसं असतं, कधी वयाने लहान असो मोठे असो, मी एकीचं नाव न घेता मी असं म्हणू शकतो की प्रत्येक जण ना प्रयत्न खूप चांगला करतो. जसे माझे विद्यार्थी तुम्ही म्हणाल की सुरुवातीला श्रीनिधी घटाटे लहानपणी आली, भरपूर नाही आली माझ्याकडे, पण जेवढी आली, जेवढी ती जेवढं घेण्याचा प्रयत्न केला तो मॅक्झिमम तिने आमचे गाण्याचे कार्यक्रम सोबत व्हायचे. तर गाण्याच्या कार्यक्रमातनं जसे जसे गाणे एक गात गेलो तसं शिकत गेलो तिची गायकी. त्याच्यानंतर पार्वती नायर माझी स्टुडंट आहे, तिची गायकी तुम्ही बघाल, जरी स्टुडंट्स आहेत त्यांची गायकी, त्यांचा गळ्यातला गोडवा हा कधी कधी आपल्याला एका गुरुला पण आवडून जातो, हे मी प्राऊडली सांगू शकतो. आणि आपल्या नागपुरात असेही चांगले चांगले सिंगर आहेत ज्यांनी खरंच चांगलं स्थान प्रस्थापित केलं आहे. मी एकीचं नाव घेईल तर बाकीच्यांना थोडंसं वाईट वाटेल, पण जेवढेही मी असं म्हणेल की जेवढेही नागपुरातले एस्टॅब्लिश सिंगर्स आहेत ते हे सगळे मेहनत करून आलेले आहेत, हे सगळे मेहनत करून आले आहेत आणि त्यांनी त्यांचं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आवड आणि रिस्पेक्ट ही दोन्ही गोष्ट त्यांच्याप्रती माझी आहे. डिप्लोमॅटिक उत्तर दिलेलं आहे निरंजनने आपल्याला, कॉन्टेंट काही मिळालेला नाही आपल्याला. थोडा अवघड करूया अजून, जर असं मी म्हटलं की तो गाणं गातो पण तो चांगला नाही असे कोणते कलाकार आहेत? याचं मी एक नाव याच्यासाठी घेऊ शकत नाही असे भरपूर आहेत. हा व्हायरल कॉन्टेंट आहे, तर आपण याला इथेच ब्रेक देऊया. नाही ब्रेक कसला द्यायचा? आता झालं काय की लॉकडाऊनमुळे तो इफेक्ट असा जास्त झालेला आहे की प्रत्येक जण आपल्याला सिंगर समजायला लागलो. चांगला आहे तुम्ही विषय काढला. आता मी संगीत शिकवतो म्हणून नाही सांगत आहे, पण मला असं वाटतं तुम्ही जेव्हा फेसबुक किंवा ग्लोबली कुठल्या मीडियावर टाकताय तर ते संगीत म्हणजे काय आहे ते पहिले ॲटलिस्ट थोडं शिकातं.
स्वर काय आहे, स्वरांचा अभ्यास काय आहे, शब्दांचा अभ्यास काय आहे, त्याचे एक्सप्रेशन्स काय आहेत. मी असं म्हणत नाही की एकदम खास आहे बा तुम्ही सिंगर तयार आणि मगच फेसबुकवर, असं मी नाही म्हणत. ठीक आहे, प्रत्येकाची आवड आहे, प्रत्येक आपल्या हौशीने टाकत असतो, माझं त्याच्याही काही म्हणणं आहे मी म्हणू नाही शकत. बरोबर, पण माझं एवढं म्हणणं आहे की ॲटलिस्ट तुम्ही जे काही गाताय ते थोडंफार शिकून घ्या कुठल्या गुरुकडनं, एक्झॅक्टली काय आहे ते कसं शिकलं, की मग त्याला थोडंफार तरी चांगलं प्रेझेंट करता येतं. नक्कीच. आणि आजकाल लोक पण आता ते गाणारे आणि त्यांचे ते जवळपासचे लोक तेच ते कॉमेंट्स करतात, अरे बहुत अच्छा हुआ, त्यांना वाटतं की आपण खरंच चांगलं गातो आहे. नक्कीच. तर हा सगळा जो प्रकार आहे, हा प्रकार संगीताचा जो होतोय, तो तुम्ही सगळ्यात पहिले, माझं असं म्हणणं नाही तो थांबवू नाही शकत, पण तुम्ही ते व्यवस्थित शिका आणि मग गा. नक्कीच. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण पोहोचलेलो. एक शेवटचा प्रश्न मी निरंजनला विचारेन आणि त्यानंतर आपण कार्यक्रमात विराम घेऊया. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपण असं काहीतरी करावं. मला असं वाटतं की कमी वयातच तू भरपूर काही अचीव केलंस, तरी अजून काही असं आहे का जे उरलेलं आहे की यार मला हे करायचं आहे, मला याच्यासोबत गायचं आहे किंवा याच्यासाठी गायचं आहे? असं माझं खूप काही उरलेलं आहे अजून. अच्छा, अजून उरलेलंच आहे. नाही, आता माझा प्रयत्न हा सेल्फ कंपोझिशन्स आणि स्वतःचा अल्बम एक माझा त्या प्रयत्नशील मी त्याला ऑलरेडी डायरेक्शनला लागलेलो आहे. चार पाच छान गाणी, काही एक दोन मराठी, काही हिंदी अशी गाणी माझा देण्याचा प्रयत्न आहे फ्युचर एक दीड वर्षात. आणि काही प्लेबॅक्सचं पण माझं सध्या आता होतं असं की नागपुरात राहून आहे त्यामुळे सगळीकडे ॲप्रोच जसा मुंबईला जसा पोहोचलो तो फास्ट होतो, तो सध्या नाही आहे, पण तो ॲप्रोच देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. प्लेबॅकमध्ये माझी तेवढी इच्छा आहे. आणि त्याच्याही व्यतिरिक्त सगळ्यात मोठी माझी इच्छा ही आहे की महाराष्ट्राचा जो क्राऊड आहे किंवा नागपूरचा, मेनली माझा मर्म नागपुरात आहे, तर जेवढीही आपल्या भारतातली सेलिब्रिटीज आहेत त्यांना मी नागपूरला आणून त्यांचा छान कार्यक्रम गाण्याच्या स्वरूपात, माझं गाणं सेलिब्रिटी असा चांगला पर्वणी मला नागपूरला द्यायची इच्छा आहे. वेगवेगळे थीम शोजसाठी जसा मी प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतो आहे, तसा सेलिब्रिटी शोजमध्ये पण मला तो एक वेग. कारण होतं काय की खूप चांगले चांगले म्हणजे सेलिब्रिटीज आहेत, त्यांचा जो अनुभव खूप चांगले आहेत. नक्कीच. तर ते अनुभव नागपूरकरांना ऐकायला आवडतात, आणि ते अनुभव ऐकल्यानंतर गाणं हा फॉर्मॅटने जर गेलो तर तो लोकांना खूप आवडून जातो. तो एक कार्यक्रम म्हणजे तशा प्रकारचे कार्यक्रम मला करण्याची आणखीन आता त्याच्यामुळे प्रयत्नशील आहे. ते पण एक माझं स्वप्न आहे की लोकांना चांगलं चांगलं आपण क्वालिटीवर ऐकवायला पाहिजे. नक्कीच. तर त्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा निरंजन आपल्याबरोबर आहे. आणि गाण्याचा शेवट म्हणजे कार्यक्रमाचा शेवट जर गाण्यांना झाला तर कसं चालणार. तर नक्की आपण सगळ्यात आवडतं तुझं फेवरेट गाणं, जेव्हा तू खूप खुश असतोस ते गाणं तू आम्हाला ऐकव, म्हणजे आमचे जे प्रेक्षक पाहत आहेत ते सुद्धा खुश होतील. नक्की. तसं तर मी भरपूर गाण्यांनी खुश होतो, पण तरी असतं एखाद्याचं फेवरेट गाणं. मला असं वाटतं की याची भैरवी, आता एवढा चांगला इंटरव्ह्यू झाला तर भैरवीच्याच गाण्याने मी एंड करतो. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, जे जे जगी जगते तया, जे जे जगी जगते तया. तर पुष्कळ लोक माझे चाहते किंवा वेल विशर्स, किशोर कुमार साहेबांचं गाणं एक माझा फेवरेट आहे, तर ते लोकांनाही आवडतं मलाही आवडतं, त्यांनीच आपण एंड करूया. रिम झिम गिर सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, रिम झिम गिर सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में
लगी कैसी ये अगन, रिम झिम गिरे सावन। क्या बात है। तर किशोर कुमारच्या सुंदर गाण्याने कार्यक्रमाचा शेवट आपण करूया। सर्वात पहिले तर निरंजन खूप खूप धन्यवाद की वेळातनं वेळ काढून तू आम्हाला मुलाखत दिलीस आणि बऱ्याच गोष्टी सांगितल्या। नक्कीच जे आमचे प्रेक्षक असतील, हा कार्यक्रम बघत असतील, त्यांना नक्कीच खूप खूप मजा आली असेल। कार्यक्रम आवडला असेल तर खाली कमेंट आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल किंवा यूट्यूबवर बघत असाल। आणि जर तुम्ही ACN आणि GTPL वर बघत असाल तर आम्ही यूट्यूब आणि फेसबुकवर पण आहोत। आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका। आजच्या कार्यक्रमात फक्त एवढंच, मी अमोल तुमची रजा घेतो, मात्र तुम्ही बघत राहा VKB News। देसी कलाकार